नमस्कार मंडळी, आईचं स्वयंपाकघराच्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फालुदा. उन्हाळा चालू आहे तर फालुदा तर सगळ्यांचा फेवरेट असतोच. इथे मी दोन फालुदा बनवले आहेत, एक वेनिला आणि एक रोज. तर असे दोन फ्लेवरचे असे छान आणि माझ्या मुलांना खूप खूप मी घरी बनवलेला आवडतो. आज तुमच्यासोबत मी शेअर करणार. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इथे नॉर्मल दूध आहे आणि त्याच्यात मी कस्टर्ड पावडर टाकून घेते. कस्टर्ड पावडर कुठेही भेटतं, किराणा दुकानावर तुम्ही आणू शकता. घरी असा छान फालुदा करू शकता तुम्ही. हे बघा, हे कलर किती छान आलेला आहे. आणि येल्लो कलर ऑलरेडी ह्याच्यामध्ये असतोच. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही एक्स्ट्रा पण टाकू शकतात. आणि इथे मी फक्त अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात पण खूप जास्त फालुदा तयार होणार आपला. म्हणजे हे मिल्क शेक असं छान ढवळून घेते, कारण त्याच्या गोटुड्या होतात तर गोटुड्या नाही करायच्या आपल्याला. असं छान हलवून घ्यायचे सतत 5-10 मिनिट तरी. आणि हे घट्ट घट्ट होत येते तोपर्यंत आपण दुसरं काम करूया. इथे सब्जा मी आता भिजत घालते पाण्यामध्ये आणि हे लवकर भिजतो, ह्याचं काही अवघड काम नाही सब्जाचं एवढं. आणि छान ह्याला ढवळून घेते. मी घरी एकटीच आहे तर मी एकटीनंच शूट केला आहे हा व्हिडिओ. आणि एकटी एके हाताने करते असं, माझ्याकडे स्टँड नाही आहे तर स्टँड मी लवकरच घेईल. आता हे पाणी छान बॉईल झालं आहे. ही शेवई मी आम्ही गेल्या वर्षी गावाकडे बनवली होती तर ती आत्तापर्यंत आहे माझ्याकडे. तर अशी घरचीच शेवई मी टाकणार आहे. ही तुम्ही बघू पण शकता की बाहेर अशी शेवई जास्त नाही भेटत. आणि ही गव्हाची शेवई आहे, मैद्याची नाही. पण तुम्ही कोणती पण यूज करू शकतात असं काही नाही. जे आहे ते टाका, एक्स्ट्रा करायची काहीही गरज नाही. आणि ह्याच्यात मी थंड पाणी टाकते कारण शेवई एकूण एकाला चिटकणार नाही. जास्त वेळ अशी सुक्की सुक्की राहील. थंड पाणी टाकायचं आपल्याला, गरम नाही. आणि छान आता हे झालं आहे आपल्याला कस्टर्ड पावडर टाकलेलं मिल्क शेक छान असं तयार झालं. एका साईडला आता हे ठेवते थंड व्हायला, तोपर्यंत आपण दुसरे कामं करून घेऊया. इथे बघा, मी सगळं काढून घेतले सामान. आता 2 ग्लास फूड कलर, चिरी, टुटी फुटी. आणि हे असं 10 मिनिट मी फ्रीजमध्ये ठेवलेलं, जास्त वेळ नाही ठेवलं. तुम्ही ठेवू शकतात असं काही नाही. किती घट्ट झाले बघू शकतात. आणि आता ग्लासमध्ये मी सगळं टाकून घेते. आधी सब्जा टाकलेला, आता शेवई, आता हे रोज फूड कलर असं टाकून घेते आतमध्ये. आणि बघू शकता किती घट्ट झाले आपलं मिल्क शेक. आहा, भारी दिसते आहे की नाही. आणि नक्की नक्की तुम्ही घरी ट्राय करा. तर अजून शेवई टाकते कारण माझ्या मुलांना शेवई फालुद्यातली खूप आवडते आणि खूप टेस्टी लागते. इथे मी मार्केटमधून असं आईस्क्रीम आणलं होतं ते पण टाकून घेते. आहा, एक आता आपला फ्लेवर तयार झाला आहे फालुद्याचा. आणि मी दुसरासुद्धा बनवून घेते असा छान. सेम तसाच बनवायचा आहे, काहीच नाही, फक्त कलर दुसरा टाकायचा आपल्याला. व्हॅनिला इसेन्स ह्याच्यात आधीच मी टाकलेला होता तर त्याचा फ्लेवर असा खूप छान येणार. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा अशा सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. किती घट्ट झाला आहे बघू शकता. आहा हा, काय सुंदर दिसतो आहे. तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.